माझ्या चॅनलला नेहमीच भेट देणाऱ्या प्रेक्षकांना माहिती आहे की माझ्या चॅनलवर अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांची सिरीज सुरू आहे. त्यातला आजचा आपला चौथा भाग आहे. नवीन प्रेक्षकांसाठी सांगते, मी माझ्या चॅनलवर वेगळ्या वेगळ्या आरोग्यदायी पदार्थांच्या पेयांच्या सिरीज नेहमीच पोस्ट करते. आजचा व्हिडिओ अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांच्या सिरीजमधला आहे. आपल्या स्वयंपाकघरातले असे पदार्थ ज्यांच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात ते पदार्थ वापरून ही पेय बनवली आहेत. आता हे इन्फ्लॅमेशन म्हणजे नेमकं काय, हे चांगलं की वाईट, याची लक्षणं काय, उपचार काय आणि घरगुती उपचार याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जरूर चेक करा. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 काळी मिरे घालायचे. काळ्या मिऱ्यांमध्ये पिपेरिन व भरपूर दुसरे अँटीऑक्सिडंट्स आहेत, ज्यामुळे शरीरातली सूज कमी होते व वेदना पण कमी होतात. आणि यात आपण ओली हळद वापरतोय. या हळदीचे सगळे गुणधर्म शरीरात शोषले जाण्यासाठी मिऱ्यांची मदत होते. आता याच्यामध्ये छोटा तुकडा अद्रक आणि एक छोटा तुकडा ओल्या हळदीचा घालायचा आहे. ओल्या हळदीचं साल काढून मी तुकडे करून घेतलेत. हळदीमध्ये करक्युमिन नावाचं घटक आहे, ज्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहेत आणि त्यामुळे पेशींमधली सूज कमी करणे, झीज भरून काढण्यासाठी मदत होते. आणि अद्रकामध्ये जिंजेरॉल नावाचं बायो ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे, ज्याच्यामुळे सूज पण कमी होते, पचनही सुधारतं आणि इम्युनिटी पण वाढायला मदत होते. याच्यामध्ये आपण 2 कप शहाळ्याचं पाणी घालूया. नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे हायड्रेटिंग आहे, नॅचरल कूलंट आहे, इलेक्ट्रोलाइट्स भरपूर आहेत, याच्यामुळे आपल्या शरीरातली सूज कमी व्हायला नक्कीच मदत होते. आता हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. तयार होणारा ज्यूस एका जाड बुड्याच्या भांड्यामध्ये ओतायचा आहे. आता हा ज्यूस गॅसवर ठेवायचा आहे आणि याला मंद आचेवर 20 मिनिटं आपल्याला उकळायचं आहे. उकळताना मध्ये मध्ये याला ढवळत राहा, म्हणजे सगळे अर्क नारळाच्या पाण्यामध्ये उतरतील. उकळून झालं की याला संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. या पेयाचं नाव जामू ज्यूस आहे. हा पॉप्युलर इंडोनेशियन पेयाचा प्रकार आहे. मी हा हल्लीच बनवायला लागली आहे आणि मला तो आवडतोय. जरा वेगवेगळे प्रकार ट्राय करायला काहीच हरकत नाही. याच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज आहेत, हे इम्युन बूस्टर आहे, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रियंट्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असल्यामुळे आपलं शरीर हायड्रेटेड राहतं. आता आपला जामू ज्यूस तयार आहे. एका ग्लासमध्ये भरपूर बर्फ घालायचा, त्याच्यामध्ये तयार जामू ज्यूस घालायचा, याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आणि आवडत असल्यास 1 चमचा मध घालायचा आहे. तुम्हाला जर थंड आवडत नसेल तर हा ज्यूस तुम्ही कोमटही पिऊ शकता. तर हा पॉप्युलर इंडोनेशियन जामू ज्यूस तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे हा मी माझ्या सिरीजमध्ये इन्क्लूड केलेला आहे. फ्रेश सीझनल लोकल फळं खाणं कधीही चांगलं, पण आपण अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स बघतोय, म्हणून हा ज्यूस मी या सिरीजमध्ये इन्क्लूड केलेला आहे. जरूर करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांच्या सिरीजमधल्या पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूया. थँक्यू.